विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। कवठे महांकाळात रोहितने सर्वांनाच पाजले पाणी। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज। कवठे महांकाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री RR पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी सर्वांनाच पाणी पाजलं आहे। त्याच्या विरोधात अजित घोरपडे, खासदार संजय पाटील आणि सगळे गट असे सगळे रती महारथी एकवटले होते। शिवसेना, काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीची फुटीर गट असे सगळेच एकवटले होते। असा सगळ्या रती महारथींना रोहितने एकाकी झुंज देत एकट्याने पाणी पाजले आहे। इथे राष्ट्रवादीच्या 10 जागा आल्या आहेत, तर बाकी विरोधकांच्या 6 जागा आल्या आहेत। या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते। कवठे महांकाळात RR पाटील गट आणि इतर सगळे गट अशी चुरशीची निवडणूक लागली होती। त्यात RR पाटील यांचे चिरंजीव रोहित एकाकी या सगळ्यांच्या विरोधात लढत होते। या निवडणुकीला रोहित विरुद्ध सगळे असं चित्र तयार झाले होते। 23 वर्षाच्या पोरा विरुद्ध सगळे एकवटले होते। मी 25 वर्षाचा होईपर्यंत मी विरोधकांना काही शिल्लक ठेवत नाही असं रोहितनं आपल्या भाषणात सांगितले होते। रोहितच्या या वक्तव्याने राज्यभर खळबळ माजवून दिली होती। अखेर रोहितने सर्वांचाच धोळा पाडत करून दाखवले। कवठे महांकाळ नगरपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे।